नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही जे एस ई स्टडी बुक बातमीच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षाच्या ज्या एक्झाम्स आहेत तर त्या समोर येत आहेत जवळ येतात त्या दृष्टिकोनातून बऱ्याच जणांना प्रश्न पडलेत की करंट अफेअर्स कशातून वाचायचं तशा व्हिडिओ आपल्या व्हिडिओ खाली तशा कमेंटही आलेल्या आहेत सरांना विचारलं गेल्या मॅमना विचारलं गेल्या आणि मला सुद्धा तसे पर्सनल मेसेज आणि कमेंट्सही आलेत की करंट अफेअर्ससाठी आम्ही काय वाचू इयरबुक वाचू की मंथली मॅगझिन्स वाचू किंवा दुसरं काय अवंतर वाचू तर त्याचाच एक पार्ट म्हणून किंवा त्याच्यावरती एक सोल्युशन म्हणून आज आपण एका पुस्तकाचा रिव्ह्यू करणार आहे करंट अफेअरचे पुस्तक आहे पुस्तकाचं नाव जे आहे तर ते तुम्हाला मी इथं दाखवतोय चालू घडामोडी डायरी सिम्प्लिफाईड पब्लिकेशन हे पुस्तक आहे इयर बुक दोन हजार वीस हे जे पुस्तक आहे तर ते बालाजी सुर्णे आणि दिव्य महाले या दोघांनी मिळून हे पुस्तक लिहिलेलं आहे दिव्या महाले या राज्यकर निरीक्षक म्हणजेच ईएसटीआय म्हणून सध्या मुंबई इथं मंत्रालयात कार्यरत आहेत तर या पुस्तक लिखाणामध्ये त्यांना मार्गदर्शन केले डॉक्टर अजित प्रकाश थोरबोले ते स्वतः उपजिल्हाधिकारी आहेत तर हे सिम्प्लिफाईड प्रकाशनाचं चा चालू घडामोडी डायरी बुक ट्वेंटी ट्वेंटी हे आता तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल आणि याची तुम्हाला सॅम्पल कॉपी पाहिजे असेल तर वीज ई स्टडीचा जो टेलिग्राम चॅनल तर त्या टेलिग्राम चॅनलवरती या पुस्तकाची सॅम्पल कॉपी अवेलेबल आहे तर टेलिग्राम ची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता हेच पुस्तक का मी रिकमेंड करतो तुम्हाला किंवा हेच पुस्तक तुम्ही का घ्यावं तर त्याच्या पाठीमागची कारणं किंवा पुस्तकाची वैशिष्ट्ये मी तुम्हाला इथे देतोय जानेवारी ते डिसेंबर दोन हजार एकोणीस मधील चालू घडामोडींचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही चालू घडामोडींचा अभ्यास करता तर ज्या महिन्यात परीक्षा होणार आहे आपली तर त्याच्या अगोदरपासून तुम्ही एक वर्षाचं करंट अफेअर्स कव्हर करणं गरजेचं असतं त्याच्यामुळे याच्यात जानेवारी ते डिसेंबर दोन हजार एकोणीस म्हणजे दोन हजार एकोणीसचे बारा महिने जे करंट अफेअर्स महत्वाचं एक्झाम ओरिएंटेड घडलं होतं तर ते या पुस्तकात कव्हर केलेलं आहे पंचवीस घटकांतर्गत एक हजार प्लस घडामोडींचे परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण या पुस्तकात करण्यात आलेलं आहे आता या पंचवीस जे घटक आहेत तर ते घटक कोणते तर मी तुम्हाला पुढं वन बाय वन घटक दाखवेनच तरी सुद्धा मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो त्याच्यामध्ये राजकीय घडामोडी आहेत आर्थिक आहेत सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे याशिवाय तुमचं स्पेस आहे अशा पंचवीस घटकांतर्गत एक हजार प्लस घडामोडींचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण या पुस्तकात करण्यात आलेलं आहे मॅप चार्ट डायग्राम आणि इन्फोग्राफिकच्या आधारे या चालू घडामोडींचं चा विश्लेषण करण्यात आलेलं आहे शंभर प्लस नव्या शासकीय योजनांचा समावेश सुद्धा या पुस्तकात करण्यात आलेला आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाचशे वन लाईनर घडामोडींचा समावेश सुद्धा या पुस्तकाच्या शेवटी तुम्हाला झालेला दिसून येतो मागील वर्षाच्या आयोगाच्या प्रश्नांचा समावेश आणि संभाव्य प्रश्नांवरती चर्चा सुद्धा या पुस्तकात करण्यात आलेली आहे याशिवाय सखोल सर्वसमावेशक आणि परीक्षाभिमुख परिपूर्ण चालू घडामोडींचं विश्लेषण जे आहे तर तुम्हाला या पुस्तकामध्ये अवेलेबल होणार आहे तर अजून एकदा सांगतो या पुस्तकाची सॅम्पल कॉपी बी जी एस ई स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट असते की पुस्तकाची अनुक्रमणिका मी जसं तुम्हाला सांगितलं की या पुस्तकात पंचवीस घटक इन्क्लूड करण्यात आलेले आहेत पहिला घटक तुम्हाला दिसतोय डाव्या बाजूला राजकीय घडामोडी त्याच्यानंतर महत्वाची विधेयक आर्थिक घडामोडी नंतर उजव्या बाजूला चित्रपट महोत्सव व सौंदर्य स्पर्धा राष्ट्रीय घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी म्हणजेच स्टेट लेवलच्या घडामोडी नॅशनल लेवलच्या घडामोडी आणि इंटरनॅशनल लेवलच्या ज्या घडामोडी आहेत तर त्या पंचवीस घटकांतर्गत या पुस्तकामधून कव्हर करण्यात आलेला आहे तर मी तुम्हाला दोनच पेजेस अनुक्रमणिकेचे मुद्दा मी ते घेतलेत कारण खूप मोठी अनुक्रमणिका आहे।, आहे ते तुम्हाला सॅम्पल कॉपीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ते तुम्ही पाहू शकता नेक्स्ट पुढचं टॉपिक आता कोणत्या टॉपिक वाईज त्यांनी कशा घडामोडी कव्हर केलेल्या आहेत पहिल्यांदा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे, आहे राजकीय घडामोडी एक वैशिष्ट्य या वर्षीचं म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीला या वर्षी झालेल्या आहेत आणि त्या दोन्ही निवडणुकीवरती प्रश्न येण्याची शक्यता आहे तर राजकीय घडामोडीमध्ये त्यांनी पहिलीच घडामोडी कव्हर केली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दोन हजार एकोणीस याच्यानंतर सॅम्पल कॉपीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल लोकसभेची निवडणूक आहे इतर ज्या राजकीय घडामोडी आहेत तर त्या तुम्हाला दिसतील याच्यानंतरचा दुसरा महत्वाचा घटक आहे आर्थिक घडामोडी मग ते कंपन्यांचं विलिनीकरण असेल याशी या रिलेटेड ज्या महत्वाच्या आर्थिक घडामोडी आहेत तर त्या तुम्हाला इथं कव्हर केलेल्या दिसतात नेक्स्ट टॉपिक आहे तुमचं महत्वाची विधेयक सर्वात महत्वाचं विधेयक म्हणजे सी ए सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट म्हणजेच नागरिकत्व सुधारणा ऍक्ट जो आहे कायदा जो आहे दोन हजार एकोणीस तर त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली दिसतीये याच्यानंतर आहे महत्वाचे अहवाल व निर्देश निर्देशांक दीप्ती मॅमने सुद्धा याच्यावरती एक चांगलं करंट अफेअर्स ओरिएंटेड एक लेक्चर सिरीज कव्हर केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला वरती देतोय वरती आली असेल तर त्या लिंकवरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ न विसरता पहा जे महत्त्वाचे अहवाल किंवा निर्देशांक आहेत तर त्या अहवालाने निर्देशांक काढणाऱ्या संस्था यावर्षीची थीम भारताचा क्रमांक त्या अहवालाचे पॅरामीटर्स आणि भारताच्या शेजारील राष्ट्रांचे क्रमांक याची परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती तुम्हाला या टॉपिक अंतर्गत त्यांनी समाविष्ट करून दिलेली आहे याच्यानंतर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे तुमची एकशे सातवी भारतीय विज्ञान परिषद असेल किंवा काँग्रेस असेल त्याच्याबद्दलची माहिती असेल किंवा इतर ज्या फास्टॅग बद्दल असेल किंवा टॉप फिफ्टी महासंगणक असेल इलेक्ट्रिक वाहनांच्या नंबर प्लेटचा इश्यू असेल तर असे एक हजार प्लस पंचवीस घटकांतर्गत ज्या गोष्टी आहेत ज्या घडामोडी आहेत तर याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे यानंतर आरोग्यविषयक घडामोडी याच्यावर सुद्धा जर त्या वर्षी प्रश्न विचारले जातात सर्वात महत्वाची योजना म्हणजे आयुष्यमान भारत किंवा आयुर्मान अहवाल जो आलेला आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती याच्यामध्ये दिलेली आहे यावर्षी ई सिगारेटवरती बऱ्याच राज्यांनी बंदी घातलेली आहे बंदी घालण्यात आलेली आहे तर त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला या आरोग्यविषयक घडामोडी अंतर्गत देण्यात आलेली आहे नेक्स्ट पुढं आहे क्रीडा घडामोडी दोन हजार एकोणीस मध्ये ज्या महत्वाच्या क्रीडा घडामोडी झालेल्या आहेत दोन हजार एकोणीस क्रिकेटचा वर्ल्ड कप असेल आय पी एल असेल किंवा इतर टेनिस असेल तुमचं गोल्फशी रिलेटेड जे जे जागतिक लेवलला नॅशनल लेव्हलला आणि स्टेट लेवलला ज्या महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत तर त्याची सुद्धा परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती तुम्हाला क्रीडा घडामोडी या घटकांतर्गत त्यांनी दिलेली आहे अंतरिक्ष घडामोडी म्हणजेच स्पेस यावर्षीचा सर्वात महत्वाचा हॉट टॉपिक होता चंद्रयान टू याशिवाय रिसॅट टू बी आर वन हा उपग्रह सुद्धा अवकाशात सोडलेला आहे तर त्याच्याशी रिलेटेड जी महत्वाची माहिती होती तर ती महत्वाची माहिती सुद्धा या तुम्हाला अंतरिक्ष घडामोडी या घटकांतर्गत त्यांनी दिलेली आहे याच्यानंतर सर्वात महत्वाची घडामोडी म्हणजे निधन वार्ता याच्यावरती प्रश्न येतातच येतात यावर्षी दोन महत्वाच्या व्यक्तीचं निधन झालंय टी एन शेषन आणि राम जेठमलानी तर तुम्हाला माहितीच आहे टी एन शेशन यांचं भारताच्या निवडणूक व्यवस्थेतलं जे योगदान आहे तर ते साधारण योगदान आहे तर अशा महत्वाच्या व्यक्तींचे जे यांची निधनं झालेत तर त्यांच्याबद्दलची त्यांची कारकीर्द त्यांनी लिहिलेले पुस्तकं त्यांची नावं त्यांचं कार्य याच्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला निधन वार्ता या घटकांतर्गत त्यांनी दिलेली आहे याच्यानंतर समित्या व आयोग दोन हजार एकोणीस मध्ये जे समित्या आयोग जे इतर घटक जे आले होते तर त्या समित्या आणि आयोगाबद्दलची माहिती सुद्धा या पुस्तकांमध्ये तुम्हाला कव्हर झालेली दिसते याशिवाय मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे शंभर प्लस नवीन शासकीय योजना आहेत पाचशे प्लस वन लाईनर घडामोडी आहेत आणि इतर ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत किंवा दोन हजार एकोणीसचे मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर वा जे, जे आहेत किंवा मागील वर्षाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते चालू घडामोडींचे प्रश्न सुद्धा या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळं जर का तुम्ही करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडींच्या अभ्यासासाठी एखादं पुस्तक शोधत असाल तर मला वाटतं की सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी इअरबुक दोन हजार वीस हे तुमच्यासाठी परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारं पुस्तक अवेलेबल आता मार्केटमध्ये झालेलं आहे याची जर का तुम्हाला सॅम्पल कॉपी बघायची असेल तर आपल्याच वीजेस ई स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती ती सॅम्पल कॉपी अवेलेबल आहे टेलिग्राम चॅनेलची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि हे पुस्तक म्हणजे चालू घडामोडी डायरी इयरबुक दोन हजार वीस जर का तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर ऑनलाईन ही अवेलेबल आहे तर त्याचीही लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तर तुम्हाला डिस्काउं डिस्काउंटेड प्राईजमध्ये ऑनलाईन पुस्तक अवेलेबल होईल तर हे होतं सिम्प्लिफायड प्रकाशनाचं चालू घडामोडी डायरी इयरबुक दोन हजार वीस जर का तुम्ही अजूनही वीज एसई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन झाला नसाल तर युट्यूब टेलिग्राम फेसबुक आणि इंस्टाग्राम या चार सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत जोडले जाऊ शकता आणि जे दर्जदार स्टडी मटेरियल आहे तर त्याचाही तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपण भेटूयाच